सर्व नेते या सर्वांना मी नमस्कार करतो आणि खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान या देशाचं स्वातंत्र्य या देशाची सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टीची चिंता घेऊन समोर बसलेल्या माझ्या वंचित बंधू आणि भगिनींनो काय झालं आदिवासी असलं तरी मी आहे मास्तर आणि मास्तर म्हणलं की समोरच्या आपल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जरा हसू पाहिल्याशिवाय आले समाधान होत नाही तुम्ही समोर बसलेले सर्व माझे वंचित समाजाचे आणि त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे क्रांतिकारी योद्ध्यात या देशामध्ये मुतणाऱ्यांचा एक पक्ष तयार झाला मध्य प्रदेशमध्ये प्रवेश शुक्ला हा बी जे पीचा युवा नेता आणि तिथल्या आमदाराचा प्रतिनिधी आदिवासी माणसाच्या तोंडावरती आणि त्याच्या अंगा अंगावरती मुतला शेतकरी आले आणि बारामतीच्या दादांना म्हटले की आम्हाला पाणी द्या दादा म्हटले धरणात मुतू काय शेतकरी सगळे गेले आणि दानवेंना हमी भाव मागितला दानवेंनी आय माय काढली आदिवासींच्या अंगावर मुतल्यानंतरही आदिवासींचे नेते प्रस्थापित पक्षात काय करत आहेत कळत नाही आहे अशा अवस्थेमध्ये जणू काही मुतणाऱ्यांचा एक पक्ष तयार झाला की काय अशी अवस्था आता आपल्या समोर उभी आहे आणि हे सगळे दोन्ही बाजूचे लोक जे आम्हाला बी टीम बी टीम म्हणत होते बी बी म्हणू म्हणू येत्या निवडणुकीला बी अपुरतेही शिल्लक राहिले नाही तेही म्हणते साहेबांनी आमच्या इकडे या आता वाटून राहिलं महाराष्ट्राच्या या दोन्ही लोकांना यांच्याकडे गेलं तर त्यांची मुठल्याची परिस्थिती होईल आणि यांच्याकडे गेलं तर यांची मुठल्याची परिस्थिती होईल आता मुतण्याची वेळ त्यांची आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी हे ठामपणाने या देशातल्या वंचितांची सुरक्षा करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर तग धरून आहे आणि ती भूमिका अत्यंत सक्षमपणाने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या समोर देशाच्या समोर मांडत आहेत मित्रांनो आत्ताच एक उल्लेख झाला तो अत्यंत महत्वपूर्ण आहे हे आदिवासीच्या तोंडावर मुटलेलं मध्य प्रदेशात घडलं चुकीचं आहे पण महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये एक घटना घडली डीन असणारा गोंड आदिवासीचा हा डॉक्टर माणूस तिथल्या मोठ्या महाविद्यालयाचा डीन आहे आणि कुणबी पाटील असणाऱ्या त्या खासदाराने त्या आदिवासी माणसाला संडास साफ करायला लावली गोंड आदिवासीचा हा डॉक्टर माणूस संडास साफ करतोय आणि मग आम्ही अमृत कालात आहोत का अमृत कर्तव्यात आहोत का या स्वतंत्र देशात आहोत हा प्रश्न आम्हाला पडत नाही आदिवासी माणसाला पडत नाही आदिवासींचं नेतृत्व अशा अवस्थेत आहे आमचे प्राध्यापक दिलीप चव्हाण नांदेडचे त्यांनी लिहिलं की ऑक्टोपस असतो ना तो आपल्या शिकारीला पोटाखाली घेतो आणि शिकार काहीही प्रतिकार ऑक्टोपसला करत नाही कारण त्याला गुदगुल्या होतात त्या गुदगुल्या थोड्या वेळाच्या असतात आणि नंतर ऑक्टोपस त्याला खाऊन टाकतो आदिवासीचं तमाम नेतृत्व हे बी जे पीच्या ऑक्टोपस खाली आहे त्याला महामंडळाच्या गुदगुल्या होत आहेत आणि देशाला तर राष्ट्रपती पदाच्याच गुदगुल्या होऊन राहिल्या ह्या गुदगुल्या तीन चार वर्षाच्या आहेत पण महापुरुषांनी लढून दिलेलं आमचं स्वातंत्र्य हे ते ऑक्टोपस आता पोटात घेणार आहे ह्या गुदगुल्या आपण सगळ्या आदिवासींनी ओळखल्या पाहिजेत रामटेक आणि तमाम परिसरात जंगलात दरी खोऱ्यात दडून बसलेल्या माझ्या तमाम आदिवासी समाजाच्या वाघांना माझं आव्हान आहे अरे माझी तशी इच्छा तर बाबासाहेबांसोबत काम करायची होती पण माझा जन्मच झाला नव्हता त्यात माझा काय दोष माय बापाने उशिरा जन्माला घातलं पण पुस्तकामध्ये बाबासाहेबांना वाचून बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी मात्र माझ्या मायबापांनी मला दिली आणि या संधीचं सोनं आदिवासींना या मुख्य प्रवाहामध्ये आणून मी केल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब म्हणाले की अद्यापही त्या कुणबी पाटील असणाऱ्या नांदेडच्या खासदारावर ॲट्रॉसिटी कायदा लागू करण्यात आलेला नाही आहे आणि म्हणून येथून पुढे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली गोंड प्रधान गोंड गवारी माना भिल तमाम आदिवासींना घेऊन त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा कायदा लागू करा ही मागणी करण्यासाठी आदिवासींची निदर्शने आणि मोर्चे आपल्याला काढायचे आहेत तो स्वाभिमान आपला जागा ठेवणं माणूस म्हणून अतिशय आवश्यक आहे निदान पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी तरी आणि म्हणून गोंडगवारी बांधवांनी पुढे येऊन गोंड प्रधान आदिवासींच्या नेतृत्वाखाली या गोंड आदिवासी डॉक्टरच्या झालेल्या त्या अन्यायाला वाचा फोडण्याची गरज म्हणून हा मोर्चा काढण्याची तयारी आहे आणि माझं आव्हान आहे केतकी चितळेंना ती बाई सांगून राहिली सगळ्याले की आपण अॅट्रॉसिटीचा धंदा चालू केलेला आहे साईड बिझनेस असं तिचं म्हणणं आहे माझं आव्हान आहे केतकी चितळे आपण दोघं मिळून साईड बिझनेस करू ये अद्यापही माझ्या डॉक्टर आणि डीन असलेल्या त्या गोंड आदिवासीच्या प्रतिष्ठित माणसावरती झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अॅट्रॉसिटी लागू केलेली नाही आहे मी ॲट्रॉसिटी लागू करण्यासाठी लढतो आणि माझ्यासोबत केतकी तुम्ही साईड बिझनेस करून बघा बघा कसा तेजीत चालतो अशा पद्धतीने लोक आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या देशात करत असताना वंचित बहुजन आघाडीचं असणं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व असणं ही मला वाटतं फार मोठी आणि अत्यंत दुर्मिळ अशी संधी आहे दोन हजार अठरा